स्थानकवासी जैन महाजन आयोजित संचालित लीगल कमिटी आयोजित आज ना साइबर क्राइम सेमिनार मंच पर उपस्थित महाजन ना उप प्रमुख मनीष भाई, सेक्रेटरी अनिल भाई गंगर, सेक्रेटरी राजन भाई दरोड़, लीगल कमिटी ना कन्वीनर पीयूष भाई, अरुणा बेन अने आजना अपना मानवता मेहमान पुलिस कमिश्नर डीसीपी श्री प्रवीण मुंडे जी अने एडवोकेट पंकज बाफना जी, महाजन ना कारोबारी समिति ना सभ्यो आमंत्रित मेहमानो वडीलो ने मित्रो, श्री कवि स्थानकवासी महाजन तरफ थी आप सबनु हार्दिक स्वागत करूँ छू। आप सब जानते हैं कि कवियों स्थानकवासी महाजन हमारी जो संस्था है 150 वर्ष से भी ज्यादा पुरानी है, 150 वर्ष से बहुत सामाजिक कार्य करती आ रही है। और 150 साल पहले हमारे जो लीडर थे विजनरी, उन्होंने ये समझा कि अगर प्रोग्रेस करना है तो एजुकेशन इज द ओनली मीडियम थ्रू यू कैन प्रोग्रेस। एक सर्वांगी विकास होता है तो शिक्षण के बिना नहीं होता है। सो 100 ईयर्स बैक 100 साल पहले यहाँ पे हमारी स्कूल बनी, जो आज 100 साल से इंग्लिश मीडियम, गुजराती मीडियम और इंटरनेशनल स्कूल आज हमारी यहाँ पे काम कर रही है। नॉलेज शेयरिंग के ये टाइम है, टेक्नोलॉजी के टाइम है। वो समय में जो नॉलेज वो एक ब्लैक बोर्ड पे लिख के जो अक्षर ज्ञान जो बोलते हैं दिया जाता था। आज टेक्नोलॉजी के समय में कंप्यूटर युग है। पहले कंप्यूटर आए डेस्कटॉप, जो टेबल पर कंप्यूटर रहता था, इसके बाद लैपटॉप आया और अभी जो चल रहा है पाम टॉप। आपके हाथ में पूरा कंप्यूटर है, आपकी मुट्ठी में पूरा विश्व है और पूरा ज्ञान आप वो मोबाइल से प्राप्त कर सकते हो। लेकिन कहते हैं ना, प्लस पॉइंट है वैसे माइनस पॉइंट है। ये जो आपको पूरा ज्ञान विश्व का मिलता है, सेम टाइम पे ये आपका मोबाइल आपकी हर चीज रिकॉर्ड कर रहा है। आप क्या कर रहे हो, क्या कर कौन सी बैंक में आपके अकाउंट है, आपकी हर एक्टिविटी आपका मोबाइल रिकॉर्ड कर रहा है। और जो नॉलेज शेयरिंग बोलता है, जैसे आपको पूरा विश्व की इंफॉर्मेशन मिलती है, वैसे थ्रू दिस मोबाइल पूरे विश्व को आपकी इंफॉर्मेशन मिल रही है। सो एक जो नेगेटिव पॉइंट है तो ये, इससे जो क्राइम है, सी आई एम सीए बट स्टॉक मार्केट में काम करता हूँ, हमारे यहाँ कहते हैं ना आपको रिसर्च नहीं कर सकते कंपनी का रिलायंस क्या कर रहा है, आरती इंडस्ट्री क्या कर रही है। अगर आप रिसर्च नहीं कर सकते तो जो उसकी खबर रखता है उसकी खबर रखो, जो रिसर्च कर रहा है उसकी खबर रखो, तो आप बहुत मतलब यू कैन मेक मनी। वैसे ही लोग अभी क्राइम का पूरा चेंज हो गया है। अब आपकी खबर रखने की जरूरत नहीं है जो क्राइम कर रहा है, आपकी खबर कौन रखा है, मोबाइल। तो जो क्राइम करने वाला आपकी मोबाइल पे नजर रखते हैं, उसके थ्रू आप कभी भी आपका बैंक अकाउंट जीरो हो सकता है। तो ये टेक्नोलॉजी में आपको ये क्राइम से कैसे बचना है, इसके लिए ये आज का प्रोग्राम हमारी लीगल कमिटी सेल ने आयोजित किया है। इसके लिए लीगल कमिटी को मैं धन्यवाद देता हूँ और ऐसे प्रोग्राम समाज के लिए करता रहे। और फिर से आज के हमारे दोनों स्पीकर का महाजन की ओर से वेलकम करता हूँ। थैंक यू। सौ सुज्ञ ज्ञातिजनों कवियो स्थानकवासी जैन महाजन अहींथी हार्दिक स्वागत करे छे। जन जन सुधी पहुंचे ए ज महाजन, अने कवियो स्थानकवासी महाजननी ए परंपरा रही छे के समाजना प्रश्नो होय तो एना माटे कंई पण उकेल के सोल्यूशन्स रजू करवा। जे विघ्नेशभाई हमणां कीधुं, शिक्षण आथी 100-125 वर्ष पहेला शिक्षण ज्यारे समाजमां एटलुं नहोतुं त्यारे शाळा, આપણે પહેલી શાળા સમાજને અર્પણ કરી લગભગ 110 વર્ષ પહેલાં કન્યા કેળવણીમાં, આથી જ્યારે કન્યા કેળવણીનું પ્રમાણ
સ્કુબા જોઉં છું હતું ત્યારે લગભગ આજથી 53 વર્ષ પહેલા કન્યા કેળવણી ફંડ શરૂ કર્યું. મેડિકલ ફંડ હોય, સમાજ માટે લગ્નનો ખર્ચ અડધે ભાગે હોય, એવા નવા ક્રાંતિકારી વિચારો અને સોલ્યુશન સમાજ માટે, સમાજના પ્રશ્નો માટે રજૂ કરવા એ સ્થાનકવાસી મહાજનની પરંપરા રહી છે. જ્યારથી ટેકનોલોજી અને ઇન્ટરનેટનો યુગ આવ્યો, સગવડો વધી, જે વિઘ્નેશભાઈએ કીધું, પણ ગુનાખોરીએ પણ પોતાનું સ્વરૂપ બદલ્યું છે. આજનો ગુનાખોર એ કોઈ મવાલી કે ભાઈ નથી, પણ એક સોફિસ્ટિકેટેડ એન્જિનિયર હોઈ શકે છે, અથવા કોઈ ગામડામાં બેઠેલો એક 12મી ભણેલો યુવાન હોઈ શકે છે, જે ફક્ત મિનિટોમાં તમારા એકાઉન્ટ્સમાંથી પૈસા, લાખો હોય કે કરોડો હોય, એ ભરતપુર ડિસ્ટ્રિક્ટમાં રાજસ્થાન, આસનસોલ કે જામોત્રા ગામ, જે આ બધા ક્રાઇમ્સ માટે વિખ્યાત છે, ત્યાં ફક્ત 2 સેકન્ડ કે 5 સેકન્ડની અંદર તમારા પૈસા ચાલ્યા જાય છે. એ સિવાય સેક્સટોર્શનના ક્રાઇમ્સ ઘણા જ વધ્યા છે. એ સિવાય લોન એપથી યુવાનોને ટ્રેપમાં લેવામાં આવે છે, અને એ સિવાય યુટ્યુબ લાઇકિંગ્સ કરીને તમે પૈસા મેળવી શકો છો, એવી રીતે જોબ્સના ટ્રેપમાં પણ યુવાનોને ફસાવવામાં આવે છે. છેલ્લા 6 મહિનાની અંદર લગભગ 5 થી 7 કવિઓ, વ્યક્તિઓ આ બધા ક્રાઇમ્સનો ભોગ બન્યા, અને એની વાતો આપણે ફક્ત વોટ્સએપ પર જ ફોરવર્ડ કરતા રહ્યા કે આ થયું, આ થયું, બિલ્ડિંગમાં ન્યૂઝ આવ્યા અને આપણે ફોરવર્ડ કર્યા, પણ સોલ્યુશનનું શું, સમાજને જગાડવું કેવી રીતે, એટલે અમે નિગર સમિતિ સાથે ચર્ચા કરી આ બાબતે. અને આ બાબતમાં આપણા સમાજ, આપણો સમાજ, પ્રિવેન્શન ઇઝ બેટર ધેન ક્યોર, એ પ્રિન્સિપલને અનુભવી અને કઈ કઈ તકેદારીઓ આપણે લેવી જોઈએ. કદાચ આપણને નોર્મલ તો ખબર જ છે કે ઓટીપી ના આપવો કે આ ના આપવો, અનનોન કોલ શું કામ ના ઉપાડવા, અનનોન ફેસબુક ફ્રેન્ડ રિક્વેસ્ટ શું કામ ના લેવી, એ બધા પ્રિવેન્શન્સના જે સ્ટેપ્સ છે એ સમાજને આપવાનો એક વિનમ્ર પ્રયાસ અમે અહીંથી કર્યો છે. અને આજે આપણે સદભાગી બન્યા છીએ કે આપણી સાથે આ વસ્તુના વિખ્યાત, જેમણે વર્ષો સુધી આનો અનુભવ છે, એવા ડીસીપી ડૉક્ટર પ્રવીણ મુંડે સાહેબ આપણને ઇકડે પધારલા. ત્યાબદલ આમસે અમે તુમસે અભિનંદન કરતો અને સ્વાગત કરતો. આજકાલના કી તુમી માના વાટલા કી તુમી ક્રિમિનોલોજી મધ્યે ડૉક્ટર અસનાર, પણ હી સરપ્રાઇઝિંગલી મેડિકલ ડૉક્ટર. और मैंने अभी टाइम्स ऑफ इंडिया में पढ़ा था कुछ 5-7 दिन पहले कि साइबर क्राइम में अपन सोचते हैं कि सिर्फ ये लोग क्राइम पकड़ने का काम करते होंगे, लेकिन आजकल ये जो साइबर क्राइम डिपार्टमेंट है, इसने बहुत अच्छा काम किया है. क्या, कम से कम पिछले 3 महीनों में इन्होंने 15 लोगों को जो सुसाइड करने वाले थे, तो उनका फेसबुक पे अगर कोई भी ऐसा डिसअपॉइंटिंग फेसबुक पे पोस्ट आता है निराशावादी, तो उसको ट्रैक करना, फिर उसके घर पे जाना, उसको काउंसिल करना और उसको सुसाइड से बचाना, ऐसा काम इन लोगों ने करके 12 जाने और रात के 2 बजे तक ये लोग अपनी फेसबुक पोस्ट ट्रैक करते हैं. 2 बजे के तो भी वो 2 बजे उस व्यक्ति का नंबर ढूंढ के कॉल करेंगे या उसके घर पे जाएंगे. इस तरह की सेवाएं इन्होंने मुंबई की पुलिस के साइबर क्राइम ने दी है. और वैसे भी मैं तो हमेशा कहता हूं कि कोई भी फिल्म स्टार हो, उसको भी अपनी इमेज बनाने के लिए पहले पुलिस ऑफिसर बनना पड़ता है. फिर वो जंजीर के अमिताभ बच्चन हो, दीवार के शक्ति कपूर हो, या अच्छा दीवार के शशि कपूर हो, या फिर दबंग के सलमान खान हो, या सिंगम के अजय देवगन हो. और हमारी माँ को, मुंबई को सुरक्षित रखने में पुलिस डिपार्टमेंट का सबसे बड़ा हाथ रहा है. आज हम लोग मुंबई के पुलिस डिपार्टमेंट की वजह से रहे हैं. और वैसे ही नॉलेजेबल व्यक्ति श्री पंकज बाफना जी हमारे साथ आज हैं, जिनके पास भी 20 साल साइबर क्राइम का एक बहुत अच्छा ज्ञान उनके पास है. और वो ज्ञान आज जब आप सब में ये बांटने वाले हैं, तब वो अमिताभ बच्चन का मुझे वही वाक्य याद आता है जो उसने केबीसी में कहा था कि सिर्फ ज्ञान ही आपको आपका हक दिलाता है.
तो आज अपने यहाँ से अपना हक लेके जाए, अपना ज्ञान लेके जाए और अने हूँ महाजन प्रति एटलू ज कहीश के कहू छू तने अनोखी बात, कहू छू तने अनोखी बात, जन जागे तो सवार, कहू छू तने अनोखी बात, जन जागे तो सवार, जन जागे तो सवार ना उपक्रम में आप सबको हार्दिक हार्दिक स्वागत अने हूँ विनती करीश अरुणाबेन ने कार्यक्रम ने आगे बढ़ा। थैंक यू विघ्नेश भाई अने थैंक यू राजन भाई फॉर गिविंग अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टुडे सेमिनार। समय ने मर्यादा होने लीधे हमें बेउ स्पीकर नो फेलिसिटेशन पहला करी लेसु अने पछी इंट्रोडक्शन ने स्पीच आगळ वधारसु। तो आई विल रिक्वेस्ट अवर प्रेसिडेंट श्री विघ्नेश भाई बेदा अने वाइस प्रेसिडेंट श्री मनीष गाला टू फेलिसिटेट डॉक्टर प्रवीण मुंडे એ આપણા મુંબઈની ગુનાની સાથે સાથે સ્વાસ્થ્યનું પણ મુંબઈની પ્રજાનું ધ્યાન રાખે છે ઇટ્સ અ એડિશનલ ક્વોલિફિકેશન સર એન્ડ થેન્ક યુ ફોર ગ્રેસિંગ ધીસ ઓકેજન ટુડે વી આર ફેલિસિટેટિંગ યુ ટુ પ્રેસિડેન્ટ નાઉ આઈ વિલ રિક્વેસ્ટ અવર સેક્રેટરી શ્રી અનિલ ગંગર એન્ડ ટ્રસ્ટી શ્રી રાજેશ શાહ please come on the stage to felicitate our second speaker advocate Pankaj Bafna. Bafna ji is an authority on the cyber crime. From past 20 years he is an exclusively expert in cyber crime and we are glad to have you sir for this seminar. Thank you. Now I will request our legal committee convener, advocate and solicitor Shri Piyush Bhai to give a brief introduction of Dr. Praveen Munde and I'll request the dignitaries to come on the chair. Jinendra, રવિવાર ની સવારે આપણે સરસ મજાના વિષય સાથે આજે ભેગા થયા છીએ। સૌથી પહેલા આપણો સ્પીકર છે શ્રી ડોક્ટર પ્રવીણ મુંડે જેને આપણે તાળીઓથી વધાવી લઈએ। આજે આપણા માટે ગર્વ વાત છે, વન ઓફ ધ યંગેસ્ટ ડેપ્યુટી કમિશનર ઓફ પોલીસ જે 1985 માં એમનો જન્મ થયો છે અને એમણે ડિસ્ટ્રિક્ટ પરભણી મહારાષ્ટ્રની અંદર એમનો જન્મનું સ્થાન છે। 12th સ્ટાન્ડર્ડ સુધી એમણે જેએનવી વિદ્યાલયમાંથી અભ્યાસ કર્યો છે। મેડિકલ કોલેજમાં 2003 થી 2009માં એમણે એમબીબીએસની ડિગ્રી મેળવી છે અને હી વોઝ સિલેક્ટેડ એઝ અ આઈપીએસ ઓફિસર ઇન યુપીએસસી એક્ઝામ અને ઓલ ઓવર ઇન્ડિયામાં રેન્કિંગ 416 પર ત્રિપુરાના કેરેટમાં એમને એડમિશન મળેલું 2012। ફરીથી 2012માં એમણે ફરીથી આઈપીએસની બીજી એક્ઝામ આપી અને હી વોઝ અલોટેડ ધ એરિયા ઓફ મહારાષ્ટ્ર કેડર અને એમાં એમનું ઓલ ઇન્ડિયન રેન્કિંગ વોઝ 259। 2014-15માં હી વોઝ ડેપ્યુટેડ એઝ આસિસ્ટન્ટ સુપ્રિન્ટેન્ડન્ટ ઓફ પોલીસ એટ અકોલા। 2015-16માં આસિસ્ટન્ટ સુપ્રિન્ટેન્ડન્ટ ઓફ પોલીસ એટ નાસિક ડિસ્ટ્રિક્ટ। 2016-2018 ડેપ્યુટી કમિશનર ઓફ પોલીસ ટ્રાફિક ઝોન 2 પુણે। 2018-2020 એઝ અ સુપ્રિન્ટેન્ડન્ટ ઓફ પોલીસ એટ રત્નાગીરી ડિસ્ટ્રિક્ટ। નવેમ્બર 2020-નવેમ્બર 2022 સુપ્રિન્ટેન્ડન્ટ ઓફ પોલીસ એટ જલગાંવ ડિસ્ટ્રિક્ટ અને સિન્સ 12th નવેમ્બર 2022 ટિલ ડેટ કમિશનર ઓફ પોલીસ ઝોન 4 મુંબઈ। તો ચાલો આપણે વધાવી લઈએ યંગેસ્ટ કમિશનર ઓફ પોલીસ જે આપણે સ્થાનકવાસી માજરના આપણા માટે ગર્વની વાત છે અને મને ગર્વ એમ થયો કે આજે સિવિલ એમના પોતાના ડ્રેસમાં આવ્યા છે। સો આઈ કોમ્પ્લિમેન્ટ એસ્પેશિયલી બીકોઝ વી લોયર ધે હેવ કમ ઇન અવર કલરફુલ ડ્રેસ ટુડે, અધરવાઇઝ લોયર વુડ ઓલસો કમ ઇન ધર સિવિલ ડ્રેસ। સો વી વેલકમ ધ સ્પીકર ફોર ધીસ એન્ટાયર ઓકેશન, પ્લીઝ। થેન્ક યુ પિયુષ ભાઈ, સર વી આર ગ્લેડ ટુ હેવ સચ અ ડાયનેમિક પર્સનાલિટી વિથ અસ ટુડે। ડોક્ટર મુંડે, સ્ટેજ ઇઝ યોર્સ નાઉ। सगळे जर मराठीत कम्फर्टेबल असतील ऑल्सो गो अहेड विथ इंग्लिश, बट आय एम मोर कम्फर्टेबल इन मराठी। केबीगो एसजीएम यांच्या लीगल सेल तर्फे आयोजित या प्रिव्हेंशन ऑफ सायबर क्राईम
या सेमिनार साठी मंचावर उपस्थित असलेल्या असलेले ॲडव्होकेट पंकजी बाफना त्यांच्याशी माझं असोसिएशन फॉर लास्ट मोर दॅन 2-3 इयर्स राहिलेलं आहे आणि विशेष करून या सायबर क्राईममुळे रेग्युलर इंटरॅक्शन आमचं झालेलं आहे. इनफॅक्ट त्यांचं एक लीगल ॲडवाईज जरी आमच्या अधिकाऱ्यांना मिळाले म्हणून एक सेमिनार सुद्धा मी माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांसाठी झोनमधल्या ठेवलेलं होतं मागच्या एक 3-1 महिन्यापूर्वी. सो ॲडव्होकेट पंकजी बाफना सावला मॅडम आणि कमिटीचे उपस्थित सर्व मेंबर्स आणि उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनी, सर्वप्रथम तर मी हे सांगू इच्छितो की मी पण सिव्हिल ड्रेसमध्ये कदाचित आलो असतो परंतु आज आमची मुंबई पोलिसांची रिक्रुटमेंटची एक एक्झाम आहे आणि 10 वाजता आमचा बंदोबस्त त्यासाठी चालू होणार आहे. सो इथून डायरेक्टली आम्हाला त्या कामासाठीच पुढे जावं लागेल आणि ओके. आणि जेव्हा आम्ही पोलीस ऑफिसर युनिफॉर्म मध्ये येतो तेव्हा जेव्हा एखादी गोष्ट सांगतो त्याचा इम्पॅक्ट जरा जास्त वेगळा असतो. त्यामुळं प्रोग्रामला येताना युनिफॉर्म मध्ये येणं बऱ्याचदा आम्ही प्रिफर करतो. असो आजचा विषय जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि असं नाही की तू काहीतरी थिअरी आहे, हा विषय प्रत्येकाच्या आयुष्याला टच करणार आहे. इनफॅक्ट आत्ताच 15 दिवसा अगोदर इंडियन एक्सप्रेस मध्ये एक आर्टिकल आलं होतं, आय होप आपल्यापैकी कोणीतरी पाहिलं असावं. त्यामध्ये एक सर्वे झालेला होता साधारणपणे 10,000 लोकांच्या आसपास एका एजन्सीने सर्वे केला. त्यांनी सांगितलं की सायबर क्राईमशी अफेक्टेड इंडियन फॅमिलीज किती आहेत तर त्या अराउंड 30% पेक्षा जास्त आहे. मोर दॅन 30% इन सम ऑर अदर केस म्हणजे ओव्हर अ पिरियड ऑफ मे बी 10 इयर्स. परंतु तो आकडा खूप मोठा आहे. म्हणजे आमच्याकडे रजिस्ट्रेशन किती होतं म्हटलं तर इट इज नॉट इवन 1% ऑफ व्हॉट इज हॅपनिंग इन दी रियालिटी. सो व्हॉट एव्हर स्टॅटिस्टिक्स यू माइट सी थ्रू आर रेकॉर्ड वुड बी नॉट इवन टिप ऑफ आइसबर्ग. इट वुड बी आय वुड से की नॉट मोर दॅन 1% ऑफ व्हॉट इज हॅपनिंग. सो ही सायबर क्राईमची रियालिटी आहे की आपल्याला रेकॉर्डवर काही दिसत नाही किंवा जे दिसतं ते 1% आहे फक्त. अटेम्प्ट किती होतात हा जर विचार केला तर तो आय मीन आम्ही असं म्हणतो की प्रत्येक ऍक्सिडेंट जेव्हा होतो रोड ऍक्सिडेंट तेव्हा त्याच्या मागे ऍटलीस्ट 100 मिसेस असतात. म्हणजे 100 वेळा मिस झालेला आहे तेव्हा 101 वा म्हणजे एक ऍक्सिडेंट. हा सो आपण स्वतः आपण गाडी चालवली आणि साधारण एक फेरफटका मारला 5-6 किलोमीटरचा ऍटलीस्ट 1-2 वेळा तरी आपला मिस होऊन आपण घरी आलेलो असतो छोटा मोठा करत. सिमिलरली यामध्ये तर मला असं वाटतं की यांचे जे अटेम्प्ट आहेत ते 1000 असती गरज 1000 मिस होत असतील आणि त्यांना एक सायबर क्राईम किंवा सायबर क्राईमचे इन्सिडेंट ऑर ऍक्सिडेंट होतो असं आपण ग्रहीत करूया. सॉरी. सो कारण डिजिटल युगामध्ये तुमच्या माझ्यापर्यंत येणं हे खूपच इझी आहे आणि आमच्या केसेस मधनं जेवढे काही आमचे केसेस डिटेक्ट होतात म्हणजे आता मी त्याच्या पुढे येतो की आपण 1% रेकॉर्डवर पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये गोष्टी येतात त्या 1% आमचं डिटेक्शन इज नॉट इवन 20%. म्हणजे आम्ही 20% आरोपींपर्यंत सुद्धा पोहोचू शकत नाही. त्याचे खूप वेगवेगळे रिझन्स आहेत, मी तुम्हाला ते पण एक्सप्लेन करतो आणि मग प्रिव्हेन्शनच्या आणि थोडस त्याच्या प्रॅक्टिकली कसं गोष्टी घडत आहेत थोडक्यात काही आपल्या स्पीकर्सनी ऑलरेडी थोडक्यात सांगितलं की कोणत्या प्रकारचे क्राईम्स वगैरे घडत आहेत. परंतु आम्ही तर सायबर क्राईम जगतोय ऑलमोस्ट डेली बेसिसवर म्हणजे इतक्या जवळून या गोष्टी पाहतोय. सो 1% रजिस्ट्रेशन धरून त्याच्यातल्या हार्डली नॉट इवन 20% आमचं डिटेक्शन आहे. डिटेक्शनचा अर्थ आम्ही आरोपी ताब्यात घेण्यामध्ये यशस्वी होतो. इतकं कमी आमची काय म्हणतात रेशिओ आहे याचा. सो त्याचे असं नाही की पोलीस आर नॉट एबल टू ऑर दे आर नॉट एफिशियंट.
परंतु मी तुम्हाला जसं मी सांगेल की ते कशा पद्धतीने क्राईम करतात, कसा घडतो, ती प्रोसिड करणं त्याच्या मागे लागणं खूप अवघड आहे. म्हणजे जसं सांगितलं आता की भरतपूर एक लोकेशन आहे, जामतारा आहे, वेस्ट बेंगॉल आहे, नोएडा आहे, आणि बऱ्याचदा ते इंटरस्टेट बॉर्डरच्या कुठल्या तरी ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काही करायचं आणि कोणी आलं तर राजस्थान पोलीस आली तर हरियाणात जायचं, हरियाणा पोलीस आली तर युपीमध्ये जायचं. म्हणजे कारण पोलिसांचं कम्युनिकेशन किंवा कोऑर्डिनेशन मध्ये पण बरेच इश्यू असतात. अनलेस ते डिसाइड केलेलं आहे की आपल्याला कोऑर्डिनेट करून ऍक्शन करायची, तोपर्यंत ते कोऑर्डिनेशन इतके इझिली होत नाही. त्याचे व्हेरियस रिझन्स आहेत की मॅनपॉवरचे इश्यूज असतात, मग तेवढे डेडिकेटेड दुसऱ्याच्या केससाठी लोक नसतात, दुसऱ्या पोलीस स्टेशनचे, अशी विविध कारण त्यामागे असतात. असं आता मी आमच्या आपल्याकडचा सेटअप मध्ये मुंबई पोलिसांच्या एक डीसीपी सायबर क्राईम असतात. सो एक बलसिंग राजपूत नावाचे डीसीपी आहेत जे मुंबई पोलिसांची सायबर सेल जी आहे ती हेड करत आहे, सेपरेट डीसीपी. आय एम अ डीसीपी फॉर झोन. जस्ट वॉन्ट एक्झामच्या प्रिपरेशनच कॉल सिनियरचा होता, सो अटेंड करावा लागला, सॉरी. सो मी हे सांगत होतो की आमच्या मुंबई सेल, मुंबईमध्ये एक सायबर सेल आहे. सो ते काही क्राईम्स बघू शकतात. म्हणजे आपल्याकडे नॉर्मल क्राईम्सची संख्या आता भरपूर कमी झालेली आहे. म्हणजे मी दोन डिस्ट्रिक्ट्सला हेड करून आलेलो आहे, फॉर एक्झाम्पल रत्नागिरी आणि जळगाव. सो तिकडच्या तुलनेने आपली मुंबईमध्ये क्राईम खूप, मी असं म्हणेल की कमी आहे. त्याचे कारण मुंबई पोलिसांची स्ट्रेंथ, एफिशियन्सी, वाढलेलं CCTV नेटवर्क, ह्या सगळ्या बाबी यासाठी कारणीभूत असतात. म्हणजे क्रिमिनल्स एखादा एरिया सोडतात जेव्हा कॉस्ट बेनिफिट रेशिओ जेव्हा त्यांच्या ऍडव्हर्सली अफेक्ट होत असतो. म्हणजे इथे जर आपण मुंबईत क्राईम केला आणि पकडले जाण्याची शक्यता खूप जास्त असेल तर देर इज नो पॉईंट कमिटिंग अ क्राईम इन मुंबई. सो त्या पद्धतीने मी नॉर्मल क्राईमचं सांगतोय, तर ते झालेलं आहे. सो आता क्राईमचा ट्रेंड जो आहे तो आमच्यासाठी सायबर क्राईम हाच वरिसम असा ट्रेंड आहे. सो आता गेल्या वर्षीपासून मुंबई पोलिसांनी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक ऑफिसर आणि किमान 2 ते 3 स्टाफ, म्हणजे त्यापेक्षा जास्त अफोर्डही करू शकत नाही फॉर म्हणजे मॅनपॉवरच्या क्रंचमुळे. पण आता यावर्षी परत ते वाढून आता आम्हाला 2-2 ऑफिसर करायला सांगण्यात आलेले आहेत की ऍटलिस्ट 2 ऑफिसर, 5-6 तरी स्टाफ कर्मचारी त्यांच्यासोबत असावेत, इतका स्टाफ तरी करा. गेल्या वर्षीचा सायबर सेल सोडून दिलं तर मुंबई पोलिसांचा डिटेक्शन रेशिओ वॉज लेस दॅन 10%. शॉकिंग आहे परंतु मी तुम्हाला फॅक्ट्स आणि रियालिटीज सांगणार आहे. सो आता या सगळ्या कारणामुळे कशाला महत्व आहे, तर सगळ्यात अगोदर प्रिव्हेन्शनला महत्व आहे. की यात आपण सायबर क्राईमशी चे विक्टिम होऊ नये यासाठी खूपच जास्त अलर्टनेस जो आहे तो गरजेचा आहे. तर क्राईमचे प्रकारामध्ये तुम्हाला सांगायचं तर पूर्वी मला आठवतं, मला स्वतःला 2003-04 मध्ये मी MBBSला फर्स्ट इयरला सेकंड इयरला असताना मेल आला होता आणि सगळ्यांना मेल आलेले असतील की तुम्ही एक लॉटरी जिंकलेली आहे आणि तुम्हाला काहीतरी 8-10 crore गॉड नोज किती डॉलर्स आणि पाऊंड्सचं बक्षीस लागलेलं आहे. तर ती बिगिनिंग होती, म्हणजे ती खूपच क्रूड लेवलचा किंवा सायबर क्राईमचा प्रकार होता आणि त्यावेळी सुद्धा लोक फसल्याची अधूनमधून आपल्याकडे बातम्या यायच्या. तर तिथून या सायबर क्राईमची असं मी म्हणेल की तो अतिशय बेसिक लेवलचा तो सायबर क्राईम त्यावेळी सुरू झाला. मोबाईल्स तेवढे नव्हते, इंटरनेट तेवढ्या प्रमाणात वाढलेलं नव्हतं आणि ते अप्रोच आपल्याला फक्त मेलवरच करू शकायचे कारण मोबाईलच नव्हते. लोक सायबर ह्याच्यात जायचे, सायबर कॅफेमध्ये किंवा लॅपटॉप कम्प्युटरवरच फक्त या गोष्टींना ऍक्सेस करू शकायचे आणि त्या माध्यमात मग तिथे दिलेल्या नंबरवर फोन करणे आणि मग ते काहीतरी फीस मागणार आणि त्या पद्धतीने ते क्राईम व्हायचे. कोणाला लॉटरी लागल्याचं तर काही भारतात आपण किंवा कधी ऐकलं नाही. इट इज दॅट सिम्पल, म्हणजे की ते कधी होणार नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाचा एक भाग जर आपण म्हटला ज्याला आपण लालच म्हणतो ना, त्यामुळे बरेचसे क्राईम घडत असतात,
तर फ्री मध्ये लॉटरीच्या स्वरूपात काहीतरी मिळेल हा सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट मनातनं काढून टाकणं गरजेचं आहे की फ्री मध्ये काहीच मिळत नसतं. सो काहीतरी कुठेतरी स्क्रॅच केलं आणि वगैरे वगैरे आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला तुमचा नंबर मोबाईल नंबर तुमचा ईमेल आम सिलेक्ट झालेला आहे असं रँडमली. सो असं कधीच काही होत नाही. सो तुम्हाला कोणत्याही ऑफर आम्ही तुम्हाला 20% फ्री देऊ 10% फ्री देऊ 5% फ्री देऊ काय अधिकृतपणे देतात काही आपल्याला माहिती आहे क्रेडिट कार्डचा वापर वगैरे ऑनलाईन वापर केला तर ते बँकांच्या पॉलिसीज आहेत ते प्रमोट करण्याच्या. परंतु विनाकारण कुठेच काही मिळत नाही. त्या जे अधिकृत बँकांच्या पॉलिसीज आहेत त्यापर्यंत ते ठीक आहे परंतु त्याच्या व्यतिरिक्त कोणी आपल्याला क्लेम करत असेल कोणत्याही स्वरूपाचा तर ते शक्यच नाही आहे. ते होतच नाही जगामध्ये. फक्त तरी सुद्धा आपल्या मनामध्ये लोकांच्या मनामध्ये असतं की नाही आपल्याला काहीतरी लागलेलं असेल वगैरे वगैरे. सो मी काही टिपिकल 4-5 पद्धतीचे क्राईम तुम्हाला मी सांगतो. आता सध्या जो रिसेंटली चालू आहे आणि तो असं लोकांना विश्वास बसतो त्याच्यावर. आता आपले मंत्री आहेत नितीनजी गडकरी त्यांनी सांगितलं की मध्ये कार्यक्रमात सांगितलं होतं बा युट्यूबवर माझा अकाउंट आहे आणि मला आता सिन्स ही इज अ पब्लिक फिगर त्यांनी केलेल्या पोस्टवर खूप लाईक्स येतात आणि युट्यूबचा वापर वाढतो आणि त्यांना त्याचं अर्निंग आहे रेव्हेन्यू. दॅट इज ट्रू, खरं आहे. तशा लोकांना अर्निंग आहे बऱ्याचशा जर त्याच्यामुळे काही गोष्टी प्रमोट होतात ऍड्स वाढत असतील तर. सो परंतु असे सगळ्यांनाच काय युट्यूब आणि फेसबुक पैसे देत नाही. आता ते सोपं अशा काही गोष्टी आपण ऐकतो इतरांच्या आणि मग घर बसल्या आपल्याला ऑनलाईन घरी बसून जॉबची संधी. आता आपल्याकडे बेरोजगारीचं प्रमाण अनएम्प्लॉयमेंटचं कोणत्या लेवलला आहे हे आपल्याला माहिती आहे फॉर व्हेरियस रिझन्स की आपली जी काही पॉप्युलेशन आहे वाढती आणि जेवढे काही जॉब्स उपलब्ध आहेत त्याच्यामधली तफावत खूप मोठी आहे. किंवा जो नॉर्मल जॉब करतो त्यालाही वाटतं की मलाही काही मिळालं ऍडिशनल तर काय हरकत आहे. सो प्रत्येक जणांना काहीतरी अपेक्षा असते आणि असं वाटतं की हे जेन्युइनली आपल्याला मिळणार आहे. सो फेसबुकवर इन्स्टावर ट्विटरवर अशा असंख्य ऍड्स येतात असं खरे वाटणारे पेजेस दिसतात आणि त्या पेजेसला आपण लाईक किंवा त्याला क्लिक केलं की त्याच्यावरती येणार तुम्हाला म्हणजे घर बसल्या 3,000, 5,000, 10,000 कमवा वगैरे. सो तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने ते पैसे पण पाठवतात. सो म्हणजे त्यांनी 5-10% पैसे काढून ठेवलेले आहेत लोकांना देण्यासाठी. म्हणजे तो विश्वास सगळा क्राईम जो आहे तो विश्वास लोकांचा मिळवणे म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये सगळ्या कोणत्याही सायबर क्राईम किंवा प्रकारात गेलं नॉर्मली किंवा नॉर्मल चिटिंगचे प्रकार असतात तर लोक विश्वास संपादन करतात. सो आपल्याला हे माहिती पाहिजे की हा विश्वास संपादन करण्याच्या प्रक्रियेत असण्याची शक्यता आहे जेव्हा आपण कोणाशी डील करतोय. सो ते तुम्ही काहीतरी लाईक केलं किंवा आमच्या ऍडला लाईक करा ह्या पेजला लाईक करा अशा काहीतरी आलतू फालतू प्रकारच्या टास्क देतात. आम्ही त्याला टास्क फ्रॉड म्हणतोय. पोलिसांनी त्याला टास्क फ्रॉड नाव दिलेलं आहे की काहीतरी फालतू टास्क देणार आणि मग तुम्हाला 500 रुपये दिले अजून काहीतरी 1-2 दिवस तेच लाईक बीक करायला लावणार किंवा कोणत्याही प्रकारचं आणि त्याला अजून 1-2-3 हजार रुपये देणार आणि त्यानंतर तो विश्वास संपादन झाला. आता तुम्ही मग प्रोसिजरचे काहीतरी पैसे सांगणार. मग तुम्हाला जर का याच्यामध्ये एक्सपोनेन्शियल ग्रोथ पाहिजे असेल तर तुम्ही पण इन्व्हेस्ट करा ह्या मॉडेलमध्ये अशा प्रकारच्या काहीतरी ऑफर्स देणार आणि मग ते त्याच्याकडून समजा त्यांनी 2-4 हजार पाठवलेले असतील तर ते 2-4 लाख त्याच्याकडनं काढणार. म्हणजे हा देणारा व्यक्ती दुसऱ्याकडून घेऊन देतो की अरे वा हे तर रिअल आहे यांनी काही खोटं थोडीच केलेलं आहे आपल्यासोबत. आणि अशा पद्धतीने तुम्ही OTP शेअर करत नाही तुम्ही काहीच करत नाही तुमच्या अकाउंटवरून पैसे देता आणि त्यांनी मागितले म्हणून तुम्ही व्हॉलंटरीली त्याला पैसे देऊन टाकताय. इझिएस्ट वे म्हणजे आता याला इलाज हाच आहे की शेवटच्या व्यक्तीपर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल जे की फार डिफिकल्ट आहे आपल्या आपल्यासारख्या व्हॉल्यूमच्या या देशामध्ये. म्हणून हे सेमिनार म्हणून हा अवेअरनेसचे जेवढे जास्त प्रोग्राम घेता येतील तेवढे घेणं आपल्याला फार गरजेचं आहे. सो ऑनलाईन जॉब असंच कोणीतरी देऊन आपल्याला अतिरिक्त इन्कम किंवा तो मूळ जॉब म्हणून मिळेल असं होणं कठीण आहे. सो अशा लाईकला आणि याच्यासाठी पैसे मिळत नाही किंवा कोणत्याही ऑनलाईन टास्क जेव्हा देतो तेव्हा त्या कंपनीचं व्हेरीफाय करायला पाहिजे की खरंच कंपनी आहे का. इतके जॉब इझी आहेत का, साधा प्रश्न आहे. जॉब एवढे इझी आहेत का, अजिबात नाही आहे.
सो मला जी काही परिस्थिती आपण बाहेर पाहतो, सर 20 ते 25 हजाराच्या जॉब साठी इंजिनियर्स असे रोडवर लाखोनी पडलेले आहेत. इंजिनियर महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये दरवर्षी 25% सीट रिकाम्या राहतात. विषय तर आहे परंतु सांगतोय, कारण की पुढे जॉब नाहीये तर करायचं कशाला इंजिनिअरिंग तरी करायची. अनलेस यू आर इन टू दी टॉप मोस्ट कॉलेजेस, त्या डिग्रीजला सुद्धा काही फारसा अर्थ राहिलेला नाहीये. सो सांगण्याचं तात्पर्य पुन्हा तेच आहे की अशा प्रकारच्या काहीतरी क्लुप्त्या वापरून आपल्याला पैसे मिळवण्याचं एक लालूच दाखवलं जातं, आणि हा एक सध्याचा रिसेंट आहे. बाकी अजून एक, आता जे का लोक अफेक्ट होतात, तुम्ही सगळे आता ऑनलाईन आपण बिल भरतो सगळ्या प्रकारचे, तुम्हाला ते सांगणार की तुमचं आम्ही लाईट बिल आता कट करतो आहोत असा कॉल येणार, आणि मग लाईट बिल तुम्ही तुमचं लाईट बिल एवढं थकलेलं आहे ते नाही भरलं तर उद्यापर्यंत किंवा रात्रीपर्यंत लोक येतील आणि ते तुमचं कनेक्शन कट करतील. आता माणूस लाईट शिवाय तर आता जगणं इलेक्ट्रिसिटी शिवाय शक्य नाही. मग ते काय म्हणतात, हा तुम्ही भरा, मग त्या माध्यमातून ते तुमच्याकडनं तुमचे डिटेल्स शेअर करून घेतात, आणि डिटेल शेअर केले की झालं. त्यानंतर म्हणजे आपण जर आपले सगळे डिटेल, आपण एखाद्याचा फोन उचलतो ते मग ओटीपी द्या, ओटीपी तर आता सगळ्याच गोष्टींना ओटीपी लागतो. आपण अधिकृतपणे बिल भरतो असं लोकांना वाटतं, ते ओटीपी शेअर करतात. ओटीपी शेअर करणं म्हणजे तुमचा मोबाईलचा ऍक्सेस त्याला देणं पुढच्या व्यक्तीला आहे, म्हणजे स्क्रीन मिररिंगच होते की तुम्ही इकडे काय टाईप करताय त्या सगळ्या गोष्टी त्याला कळतात. तुमच्या मोबाईलवर आलेला मेसेज, नंतर येणारे ओटीपी हे त्याला तिकडे दिसायला लागतात. त्या जो कोणी अक्युज आहे या फ्रॉडस्टर आहे त्या व्यक्तीला, आणि मग इझी आहे सगळं, तुम्ही सगळी माहिती भरतात, ती जशी भरताय तशी त्याला तिकडे दिसत असते, आणि ती सगळं. आणि त्यानंतर एक किती अर्धा पाऊन तास एक तास खूप झाला की तो जेवढे तुमचे डे त्या दिवसात जे काही लिमिट आहे अप्पर लिमिट तिथपर्यंत तो व्यक्ती पैसे काढून घेतो. म्हणजे हा जो सर्वे होता हा सर्वे खोटा नाहीये, कारण मग माझ्या घरातली माझ्या स्वतःच्या बहिणीचे मिस्टर म्हणजे ब्रदर इन लॉ हिमसेल्फ वॉज अफेक्टेड. फॉर्च्युनेटली आय कुड गिव्ह हिज मनी बॅक. परंतु ते सगळ्यांना शक्य होत नाही, कारण यंत्रणा इतकी फास्ट प्रत्येकासाठी ऍक्ट नाही करू शकत, कारण नंबर ऑफ केसेस इतक्या जास्त असतात. म्हणजे मी ती पर्सनल केस म्हणून मी घेतली, माझ्यासाठी ते माझ्या इज्जतीचाच प्रश्न होता एक प्रकारे. आणि मी माझी टीम घटना हिंगोलीत घडली, मी जळगावला असताना माझी जळगावची टीम कामाला लावली आणि त्यांनी ते पैसे स्टॉप करू शकले. सो आम्ही बरेच केसेस रजिस्टर होत नाहीत, परंतु पैसे सुद्धा आता मुंबईमध्ये सुद्धा प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 10-20 केसेस मध्ये या वर्षांमध्ये, परत माझ्याकडे 7 पोलीस स्टेशन आहेत माझ्या अंडर, ते 50 ते 60 केसेस मध्ये आम्ही पैसे थांबवलेले, त्यांच्या केसेस रजिस्टर करत नाही. सो ती अमाऊंट वुड गो इन मोर दॅन 1 crore rupees, 1 lakh 2 lakh असे. म्हणजे लोकांची गेली ही रक्कम कुड बी इन 100 crores, बट ऍटलीस्ट वी आर एबल टू सेव मनी ऑफ लॉट ऑफ पीपल. तर 1930 नावाची एक हेल्पलाईन आहे, तर ते बऱ्याचशा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्तरावर, सेंट्रल स्तरावर काही चांगल्या योजना त्यांनी काढलेल्या आहेत, ज्याच्या माध्यमातून पोलिसांना एकदा आपण तिथे फोन केला तर जी प्रक्रिया पोलिसांना करावी लागते त्यातल्या काही प्रक्रिया त्या सेंटरद्वारे केल्या जातात, आणि बँकचे अकाउंट वॉलेटला जे पैसे जातात पेटीएम आणि इतर प्रकारचे तत्सम जे आहेत आपले, त्या सगळ्या प्रकारच्या वॉलेटचे पैसे जे आहेत ते थांबवण्याचं काम ते करतात, त्याचे डिटेल्स पोलिसांना शेअर करतात. कारण आम्ही काय करू शकतो, हे कोणती घटना घडली की आम्हाला ईमेल्स करावे लागतात. म्हणजे हा तपास, म्हणजे मी तर म्हणतो हा ईमेल्सचा तपास आहे, आमचा सगळा तपास ईमेल्सवर चालतो. अनलेस तुम्ही त्या आरोपीच्या घरी जात नाही तोपर्यंत सगळा ईमेल्स आणि पत्रव्यवहार ह्याच्यावरच हा सगळा तपास आहे. CDR काढणे, ईमेल करणे, फेसबुकला ईमेल, इन्स्टाला ईमेल, जीमेलला ईमेल, की त्या हे कोणी आयपी ऍड्रेस कोणाकडचा आहे, त्या आयपी ऍड्रेसला लिंक कोणता मोबाईल आहे, त्या मोबाईलचे CDR काढणे, त्याचे कॉमन कॉलर शोधणे, म्हणजे इट्स अ व्हेरी टीडियस प्रोसेस. सो ती थोडक्यात मी आपल्याला ती पण तपास कसा केला जातो तेही मी अजून सविस्तरपणे आपल्याला 10 मिनिटात निश्चितपणे सांगेन. पण तो हा 1-2 प्रकार सांगितले तुम्हाला, हे बिल वगैरेचे प्रकार झाले. फेसबुकवर
इंस्टावर तुमची फ्रेंडशिप कोणतरी अनोळखी व्यक्तीशी होणे. आता आम्ही इतके ते क्राईम बघितले ना की कोणाशी तरी झाला, मी युकेला आहे, युएसला आहे आणि मग मी हा जॉब करतोय. म्हणजे विशेष करून जे एलिजिबल बॅचलर्स किंवा मुलं मुली आहेत ते प्रॉस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट पाहत असतात आणि बऱ्याचदा त्यांना मग ते बरंच 2-4-5 महिने पण चालतं त्यांचं कॉन्व्हर्सेशन आणि नंतर तो व्यक्ती तिकडनं सांगतो की मी तुला 25 लाखाचं गिफ्ट पाठवलेलं आहे आणि मग ते गिफ्ट आता मग त्याचे डिटेल्स काहीतरी शेअर करणार आणि कस्टम मध्ये अडकलेला आहे आणि कस्टमवाल्याचा फोन येणार त्यांना की त्याच्यावर एवढा 2-5 लाखाचा 3 लाखाचा टॅक्स बसणार आहे आणि मला इथून तर ते काही करता येणार नाही, माझ्याकडे XYZ हे नाही आहेत, मी इंडियातल्या ट्रान्सफर नाही करू शकत. असंख्य म्हणजे मी सांगतो लाखो फ्रॉड भारतात झाले असतील आणि अजूनही चालू आहेत ते. आणि मग असं वाटतं अरे 50 लाखाचं गिफ्ट मिळतं, 1-2 लाख द्यायला तर काहीच हरकत नाही आपल्याला. आणि आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने कॉल करतात, आता हे ही प्रक्रिया पार पडली, आता ही प्रक्रिया बाकी, अजून 25,000 टाका. आणि अशा पद्धतीने फ्रॉड केला जातो. हा एक फेसबुक आणि याच्यावरचा फ्रॉड आहे. सेक्सटॉर्शन नावाचा फ्रॉड थोडक्यात मेन्शन केलंच आहे. तर बरेचशी लोक आता हे सेक्सटॉर्शनचा तर प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे त्याचा जो काही टॅबू आहे की मी माझं हे बाहेर जर कळालं तर माझी इज्जत गेली पूर्ण. या भीतीने मी तर म्हणतो आमच्याकडे 1% मी जनरल रिपोर्टिंग सांगितलं, त्याचं 0.1% सुद्धा आमच्याकडे रिपोर्टिंग नाही. मी असं मला वाटतं मी निश्चितपणे मी सांगू शकतो की माझ्या 1-2 जवळच्या लोकांचं मी बघितलं, त्यांचं ऍटलिस्ट त्यांना मी दिलासा देऊन त्यांचं ते प्रकरण थांबवलं पण ते पण रिपोर्ट करायला तयार नाही. सो काय असतं की याच्यामध्ये हा सेक्सटॉर्शनचा जो प्रकार आहे याच्यात एखादी मुलगी व्हॉटेवर एखाद्या आणि वयोगट पण याच्यामध्ये खूप सगळेच इन्वॉल्व्ह असल्यासारखं आपल्याला एकंदरीत आमच्या अनुभवातून तरी दिसतं की कोणीतरी म्हणतं की मी फ्रेंडशिप करूया मग. आणि बऱ्याचदा काही लोकांचं इंटेन्शन पण नाही त्याच्यामध्ये, फक्त बोलणं चाललं झालं, चांगलं फ्रेंडशिप वाटतं, चांगलं वाटतं बोलायला, देन थोडस कॉन्व्हर्सेशन दुसऱ्या बाजूला जातं आणि मग व्हिडिओ कॉलची मागणी केली जाते. म्हणजे तो पुढचा जो चीटर आहे तोच ती मागणी करणार. आणि विशेष करून याच्यामध्ये त्याच्यासाठी ट्रेंड मुली आणि हे पण तयार ठेवलेलं आहे त्यांनी सगळं. आणि फक्त 5 सेकंदाचा व्हिडिओ किंवा 1 स्क्रीनशॉट पाहिजे असत पुढच्याला ब्लॅकमेल करायला. सो म्हणजे तो व्हिडिओ काढला हा व्यक्ती इकडे नॉर्मल बसलेला आहे पण पुढची मुलगी महिला जर का ती विदाऊट ड्रेस किंवा विदाऊट क्लोथ समजा तिथे आहे पुढे तर झालं, तो स्क्रीनशॉट वर तो 2-4 सेकंदाचा व्हिडिओ त्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करून सुसाईड पर्यंत लोक जाण्याची शक्यता निर्माण झालेली पाहिलेली आहे. जो नॉर्मली 2-3 लाख रुपये खर्च करू शकणार नाही त्याने 15-15-20-20 लाख कर्ज घेऊन दिलेले आहे, इथपर्यंत गोष्टी घडल्या. माझ्याकडची एक केस आहे, आता आम्ही 2-3 महिन्यापूर्वी डिटेक्ट केली. कलकत्त्यावरनं 4 आरोपी आणले, 1 झारखंडवरनं आणला, 1 सुरतवरनं आणला, 5-6 आरोपी आम्ही आणले. त्या मुलगी महिला आरोपी पण त्यातली आम्ही घेऊन आलो होतो. तर या केसमध्ये म्हणजे ही टिपिकल केस आहे, तो एक जो काही विक्टिम होता त्याला कशा पद्धतीने केलं जातं फ्रॉड पहा तुम्ही. त्याला सांगितलं हा तो त्याचा काय स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ थोडासा कॅप्चर केला 2-4 सेकंदाचा आणि मग असं सांगितलं की आता ह्या चिटर्स लोकांनी पकडलेलं सायबर क्राईमवाल्यांना ते मिळालेलं आहे, आता आम्ही इकडे अपलोड करू तिकडे अपलोड करू. तुमचे सगळे डिटेल्स आमच्याकडे फेसबुक इन्स्टाच्या सगळ्याच्या माध्यमातून असतं की कोणते फ्रेंड्स आहेत काय, किंवा त्या चॅटिंगमध्येच अगोदरच्या बरेचसे डिटेल्स मिळवलेले असतात, मग त्यांच्यापर्यंत मेसेज जाण्याची शक्यता. पहिल्यांदा अपलोड करण्याची भीती, दुसऱ्या स्टेजला घरच्यांना पाठवण्याची भीती, तिसऱ्या वेळी त्या केसमध्ये काय झालं नंतर विक्टिम असं दाखवते की माझा आणि त्या सायबर क्राईम फ्रॉड करणाऱ्याचा काही संबंध नाहीये, आता त्याचा मला कॉल आलेला आहे की तुझी इज्जत मी सगळी हे करून टाकेल, मग तिला वाचवण्यासाठी हा अजून पैसे देणार. मग पुढच्या स्टेजला ते काय सांगणार, माझ्या घरच्यांना कॉल गेलेला आहे, आता माझे घरचे माझ्या मागे लागलेले आहेत, सो त्यांना मला हे करावं लागेल, त्याच्यासाठी अजून 1 वेळा हे केलं जाणार. मग पोलिसांचं पण सांगणार ते की पोलीस आलेले आहेत आता इन्वॉल्व्ह झाले, त्यांना थांबावं लागेल. ते म्हणजे अशा किमान 6-7-8 प्रकारे वेगवेगळे रोल प्ले करून त्यांनी
जवळजवळ 20 लाख रुपये एका व्यक्तीचे घेतले होते. सो आपण कोणाशी बोलतोय, बघतोय, काय करतोय, म्हणजे व्हिडिओ कॉल तर उचलायचाच नाही अनलेस. आता बऱ्याचशा लोकांचं इंटेन्शन नसताना व्हिडिओ कॉल जर केला, फक्त एवढं जर प्रूफ असेल, आणि कोणी चेक करायला येत नाही काहीच, परंतु आपल्यालाच वाटतं हे झालं तर काय, म्हणजे बऱ्याचदा हे झालं तर काय की मग माझी मी तर चॅटिंग केलेलंच आहे या व्यक्तीसोबत, हा प्रूफ तर आहेच आणि फ्रॉड झालेला आहे हे कळेपर्यंत म्हणजे आपल्या पुढच्या महिला जी आहे ती पण चीटर आहे हेच माहिती नसतं पर्यंत. ते कळायला एका स्टेजच्या पुढे गेल्यानंतर ते लक्षात येत. सो म्हणजे ती महिला एक तर सायबर क्राईम करणारे ते गँग मधले ते पहिला ऑपरेशन वाले पहिल्यांदा पैसे काढणार, आता आम्ही अपलोड करू, दुसऱ्यांदा ती महिलाच सांगणार, तिसऱ्यांदा महिलांचे रिलेटिव्ह सांगणार, अजून एजन्सीचे नाव घेऊन काहीतरी सांगणार. सो अशा प्रकारे विविध मार्गाने या प्रकारचा क्राईम केला जातो. त्यामुळे आपण कोणाशी बोलतोय आणि काय बोलतोय याच्यावर नियंत्रण असणं जे आहे ते खूपच आवश्यक आहे. पुढचं ते लोनचे ॲप किंवा हेल्प डेस्क ॲप, आता अजून एक महत्वाचं आहे, गुगलवर आपण कोणतीही हेल्पलाईन जर शोधत असाल तर ती फार धोकादायक आहे. म्हणजे आपल्याला काय झालं, आपण काही झालं की गुगलमध्ये ऑनलाईन हेल्प कुठे मिळते, कोणत्याही प्रकारचे गोष्टींसाठी विविध रिचार्ज आणि हे. सो कित्येक लोक जातात, म्हणजे याच्यात तर ह्या मोडसमध्ये सगळ्यात महत्वाचं काय की आपल्याला कोणी फोन केलेला नाहीये, आपण होऊन तिथे फोन केलेला एक नंबर मिळाला म्हणून, आणि मग आपल्याला वाटतं काही कारणच नाही की म्हणजे आपण फोन केलेला आहे त्यामुळे तो काही तिथे क्राईम करण्यासाठी बसलेला आहे अशी आपल्या ध्यानीमध्ये सुद्धा तो विषय नाही आहे. मग आपण काय करतो, इलेक्ट्रिसिटी, मोबाईल, टाटा रिचार्ज, काय म्हणतात विविध प्रकारचे डीटीएचचे रिचार्ज, बेस्ट इलेक्ट्रिसिटीचे किंवा जेवढ्या काही सर्व्हिसेस आहेत प्रायव्हेट ऑर गव्हर्नमेंट त्यांच्या हेल्पलाईनला जातो आणि ते काय करतात, गुगलमध्ये कोणता सर्च केला, कोणती साईट पहिल्यांदा यायला पाहिजे हे कसं डिसाईड होतं माहिती का तुम्हाला? पैशावर. सर्च इंजिनला जे जास्त पैसे देतात, पेड नाही, पेड पण नाही त्याच्यामध्ये, जर अनपेड असेल तर ते ऑप्टिमायझेशन असेल. इफ यू पे टू सर्च इंजिन, सर्च केल्यावर मी जे ठरवलं ते पहिल्यांदा येऊ शकतो. सो खोट्या साईटच्या ऐवजी खऱ्या साईटच्या ऐवजी खोट्या साईट पहिल्यांदा येऊन जातात आणि लोक तिथे त्या हेल्पलाईनला फोन करतात, आयताच बकरा मिळालेला असतो आणि ते म्हणतात हो आता आम्ही प्रक्रिया करतो एक्स वाय झेड, मग ते सांगणार एक रुपया ट्रान्सफर करा आम्हाला आम्ही ती सर्व्हिस चालू करण्यासाठी. लोकांना वाटतं एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये ट्रान्सफर केले काय होते, आणि त्या एक रुपया, दोन रुपया, पाच म्हणजे त्या ट्रान्सफरमध्ये ते सगळे डिटेल्स घेऊन टाकतात आणि इथे त्याने अप्रोच नाही केलं, इथे तुम्ही अप्रोच केलेला आहे. हा सगळ्यात धोकादायक आहे की तर लोकांना हे तर माहीतच नाही आहे की आपण जाऊन ज्या जो नंबर सर्च करतोय तो नंबर खोटा आहे आणि सर्च मध्ये तोच नंबर काय येतो, सर्च इंजिन सारखे आमचं पहिल्यांदा त्या त्यांचं काही घेणं देणं नाही ना. आता पेपरमध्ये जे ऍड पाहतो ते जसं फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअप याच्यावर कोणत्या ऍड ह्या खोट्या ऍड का दिल्या जातात असा प्रश्न, जसं पेपरमध्ये का दिल्या जातात ते पेपरवाले अगोदरच देतात ना, इथे काय लिहिलेलं ते ऍडमध्ये यायचं आमची जबाबदारी नाही. तसंच आहे यांचं सुद्धा, आमची जबाबदारी नाही आहे. सो तुम्ही आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे की ऍड्स खऱ्या आहेत हा विश्वास चुकीचा आहे. अनलेस व्हेरीफाईड कशावर विश्वास ठेवता येणार नाही सायबर स्पेसवर. सो ह्या प्रकारचे क्राईम आहेत. म्हणजे सांगण्याचा हेतू आहे की अशा टाईप ऑफ क्राईम काढले तर खूप आहे. आता मोडस अशा झालेले आहेत की सगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस देण्याच्या प्रयत्नामध्ये म्हणजे ऑनलाईन सर्व्हिस देतोय हे दाखवून डिटेल्स घेणे आणि पैसे मागणे. सो हा एक सध्याचा जो कॉमन ट्रेंड आम्हाला, म्हणजे बाकीच्या ठिकाणी ते होऊन कॉल करतात. आता हे तर खूप बेसिक झालं की आता तुम्ही ओटीपी शेअर करू नका, तुम्ही कोणते डिटेल करू नका, तर तुम्ही होऊन कॉल केला तरी सुद्धा तुम्ही फ्रॉडस्टरला कॉल करून करत आहात ही शक्यता सुद्धा आपल्याला डोक्यात ठेवावी लागेल ऑनलाईन सर्व्हिसेस अवेल करताना. सो हा खूप महत्वाचा भाग आहे. सो आता प्रिव्हेन्शनचा थोड्याच पहिल्यांदा प्रिव्हेन्शनच्या भागावर येतो.
की आपण आपल्या मोबाईलवर कोणतेही व्यवहार करताना त्याची हे जे आहे ना मिनिमम मोस्ट मिनिमम रिक्वायर्ड गोष्टी ह्या ऑनलाईन पद्धतीने ट्रान्झॅक्शन करा आणि ते ठरवा की मला हे पाच प्रकारचे ट्रान्झॅक्शन ऑनलाईन पद्धतीने करायचे जे मला माहिती आहे की ते खरे आहेत जेन्युइन आहेत. सो असं ठरवून घ्या. मी तर असं म्हणेल अजून पुढच्या लेवलला जायचं असेल ना तर एखादा दुसरा अकाउंट आपण प्रोन टू अटॅक्स तेच ठेवूया की त्या अकाउंट मधनं गेले तर गेले 5-25 हजार जातील. म्हणजे हे नेक्स्ट लेवलची सेफ्टी आहे. ते खूप आपल्याला विचारपूर्वक करावं लागेल की माझं एक अकाउंट मी एक्सपोज ठेवणार आणि त्याच्यामध्ये ऍट गिव्हन मोमेंट मी 5-25 हजारच्या पुढे रक्कम ठेवणार. सो आपण महिन्याला ऑनलाइन खर्च किती करतो समजा 10-15 हजार 20 हजार 25 हजार तर तो तिथपर्यंतच त्या लिमिट ठेवायची. त्या अकाउंटला लिमिट ठेवा 5 हजारच्या वर ऍट अ टाइम जाणार नाही त्या अकाउंटमध्ये. दिवसाला 2 ट्रान्झॅक्शन आपल्याकडे ते सगळ्या आता सेटिंग्स आहे. सो एखादंच अकाउंट मी असं म्हणेल की ठेवा जे ऑनलाईन वापरासाठीच आहे आपलं. सो अर्ध्या गोष्टी तुमच्या टळण्याची 90% आणि आता ऑनलाईन वापर हा इनइव्हिटेबल आहे म्हणजे अपरिहार्य आहे. तुम्ही त्याला टाळू शकत नाही. ते त्याचा ईज आणि कन्व्हिनियन्स इतका आहे की वी कांट अफोर्ड टू नॉट यूज इट. सो आपल्याला यूज तर करावंच लागणार आहे. सो व्हेरीफाय करून यूज करणे आणि हा एक मेथड सांगितली की मी ही तुम्ही वापरू शकता वन ऑफ द वेज की तुमचे लाख किंवा त्याच्या वरचे अकाउंट या सायबरला एक्सपोज होऊ देऊ नका. एक बाज झाला. बाकी जे काही लॅपटॉप आणि हे वापरतात त्या सेफ्टीज कोणत्याच अननेसेसरी साईटवर क्लिक न करणे. लोकांना ऑनलाईन OTP सुद्धा कोणाला शेअर करायचा याचं डिसिजन आपलं असलं पाहिजे की येस त्या प्रॉपर सिस्टम असतील. आता प्रत्येक तुम्ही ऑनलाईन पैसे जरी ट्रान्सफर करताय स्वतःच्याच मित्राला आई वडिलांना भावाला तरी सुद्धा OTP तर लागतोच. सो तशा अधिकृत गोष्टीच्या ठिकाणीच मी OTP जो आहे तो शेअर करेल. हा एक भाग झाला. लॅपटॉप कम्प्युटर्सला ज्या काही फायरवॉल्स येतात म्हणजे एक प्रकारे ते 2-3 कंपन्या हा तर त्या सेफ्टी असायला पाहिजे. बऱ्याचदा ज्या अशा पॉपअप्स येतात ते सगळे क्लोज ठेवण्याचा प्रयत्न करा की ते अचानक पॉपअप येऊन जातात आणि त्या ते आपण ऑन ठेवलेले असतात. कुकीज ऍड पॉपअप्स वगैरे ते ॲज फार ॲज पॉसिबल ते सगळे ब्लॉक असतील तर ते जास्त चांगलं राहील. सो माझं एकच मत आहे की आपण एव्हरी सेकंड अवेअर असायला पाहिजे. मी सांगतो याच्यामध्ये बँकर्स लॉयर्स म्हणजे जे की ह्याच गोष्टीतले तज्ञ आहेत ते विक्टिम आहेत कित्येक केसेसमध्ये. म्हणजे पोलीसही आहेत काही कर्मचारी वगैरे ज्यांना काही माहिती नसते बरेचसे आमच्याकडचे. सो द एजन्सीज ऑर द पीपल हु आर सपोज टू क्रिएट अवेअरनेस अँड ऍक्ट ऑन इट हॅव बीन द विक्टिम्स ऑफ द केसेस. इतकं ते आणि हे जे फ्रॉड्सचे प्रकार सांगून तर काहीच फायदा नाही. मी सांगतो मला हा प्रकार सांगितला दुसऱ्या दिवशी वेगळा प्रकार येणार. ज्या प्रकारावर लक्ष दिलं जे प्रकार जास्त फेमस झाला तो थांबून ते पुढच्या लेवलला जातो. सो ते इव्हॉल्व्ह होत राहणार आहे. तू जागताना सिरीज पाहिली काही लोकांनी आपल्या म्हणजे ती तर जागताना तर ते खूप फेमस झालेलं आहे. सो सिमिलर गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या स्पेसमध्ये घडत आहेत. आता मी थोडक्यात आमच्या पोलिसांच्या याच्यावर येतो इश्यूवर. आम्ही कसा तपास करतो मी जसं मी तुम्हाला सांगितलं आम्ही आता तपासायला मी नावच दिलेलं आहे. 2 ट्रेल शोधायच्या मनी ट्रेल आणि मोबाईल किंवा फोल्ड ट्रेल फोन ऑर ईमेल ज्या माध्यमातून विक्टिमशी कॉन्टॅक्ट झालेला आहे. सो आमचा तपास म्हणजे काय तो पैसे अकाउंटमधनं कुठे गेले एक तर दुसऱ्या अकाउंटला जातात तिथून तिसऱ्या अकाउंटला जातात तिथून चौथ्या अकाउंटला जातात. असं कधीच होत नाही की एक्स अकाउंटवरनं म्हणजे विक्टिमच्या अकाउंटवरनं पैसे गेले आणि त्याच अकाउंटमधनं पैसे निघाले. ते पुढे धडाधड 3 जागी ट्रान्सफर होतात. म्हणजे काय होतात पोलीस ते अकाउंट ब्लॉक करतात. पोलिसांना फक्त एकच लेवल पहिल्यांदा माहिती होऊ शकते. दुसरी लेवल पर्यंत जायला अजून 2-4 दिवसाचा कालावधी जातो. सो ते 2-3 लेवल पुढे जातात.
सो आम्ही कोणाला ईमेल केला माहिती मागितली तर इट टेक्स ऍटलीस्ट अ डे ऑर टू डेज टू गेट द रिप्लाय. सो तिथपर्यंत ते पैसे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या स्टेजला घेऊन जातात, नाहीतर सगळ्या ऑनलाईन खरेदीमध्ये वापरतात. ते विक्टिम काय करतात, तिकडे असं ऑनलाईन मदत केंद्र जसं चालू करतात ना काही लोकांसाठी, की तुमचं गॅसचं बिल मी भरून देतो, तुम्ही फक्त मला कॅश द्या, मी बिल तुमचं पे करतो. कारण ते वापर कसा करायचा हा पण प्रश्न आहे. तुमचे सगळे बिल ते सामान्य लोकांची बिल भरतायत, पोलीस त्याच्यापर्यंत जातात बऱ्याचदा ज्याचं बिल भरून. तो म्हणतो साहेब मला तर एकाने सांगितलं, मी तर खरंच गॅस खरेदी केलाय, किंवा माझ्या घरचं खरंच रिचार्ज करून मी पैसे पण दिलेले आहेत, मी कॅश दिले त्याने माझं ऑनलाईन भरला, आता माझी काही चुकली. कित्येक लोकांचे ते अकाउंट पैसे देऊन विकत घेतात की यार मला ते आधारचा प्रॉब्लेम आहे, माझ्याकडे वेळ नाहीये, तुझं अकाउंट दे मी तुला 5,000 रुपये देतो. त्याला काय अकाउंट कोण आपल्या अकाउंट दिले काय होत असा समज असणारी करोडो जनता आहे आपल्याकडे. जनधन वगैरे वगैरे योजनेतन तर प्रत्येक माणसाचं अकाउंट निघालेलं आहे. सो अशा लोकांचे कित्येक साधारण सर्वसामान्य लोकांचे अकाउंट वापरले जातात आणि पोलीस आम्ही त्यांच्यापर्यंत जातो. आणि नंतर आता आम्ही काय करायचो, या त्या ऑनलाईनच्या डिलिव्हरीज केल्या जातात कुठेतरी ना, तर ते डिलिव्हरीच्या ऍड्रेस पर्यंत जर आम्ही गेलो, आता त्यांनी काय केलं, आता डिलिव्हरीचा ऍड्रेस देणं बंद केलं. म्हणजे ऍड्रेस देतात परंतु डिलिव्हरी बॉयला घरात येऊन देत नाही ते, म्हणजे कारण तो ऍड्रेस खोटा दिलेला आहे. ते म्हणतात, फोन करतात, अरे तू मीच येतो खाली, तू येऊन बघितले असं सांगून ते रस्त्यावरच कुठेतरी ते पोलिसांना अजून पुढचं चॅलेंज निर्माण होतं की पकडायचं कसा तो माणूस. तो म्हणजे का पोलिसांना मिळू शकत नाही त्याच्या मागे, एकतर एका केस मागे आम्ही भरतपूर, नोएडा, दिल्ली, कलकत्ता आणि आसाम इथे लोक पाठवणं आमच्याकडे एवढा मॅन पॉवर नाहीये प्रत्येक केससाठी पाठवणं. आणि असं होत नाही, अनफॉर्च्युनेटली हे शक्य नाही की मी दिल्ली पोलिसांना सांगायचं की माझ्या केसवर काम करा. ते ऑलरेडी स्वतः खूप ऑक्युपाईड असतात, तुम्ही या तुम्हाला इथे मदत करतो आम्ही, पण असं सांगून सांगणं शक्यच नाही. कारण आम्हाला प्रॅक्टिकली माहिती आहे की त्यांनी आम्हाला सांगितलं तर तुझी पूर्ण केस मी करून देणं शक्य नाही. तू म्हटलं हा ठीक आहे, ऍड्रेसवर जाऊन मी एखाद्याला उचला तिथपर्यंत इज ओके, पण तू तेवढं सोपं नाही. आमच्या टीम पाठवून आम्हाला सीडीआर लोकेशन मिळतात. तुम्हाला ज्या फोनवरनं ते फोन करतात त्या फोनचा आमच्यासाठी काही वापर उपयोग नाही आहे. की आता अरे हा फोन चालू आहे, कित्येक व्यक्ती आमच्याकडे येतात, साहेब आम्ही 3 दिवस झालं तक्रार करतोय, 2 महिने झालं आणि हा फोन अजूनही चालू आहे. हा तो आम्ही ब्लॉक करू शकतो, पण ब्लॉक करून फायदा काय, त्याचं वर्कआउट थांबतं बऱ्याचदा. मग कधी डेलिव्हरेटली आपण चालू ठेवतो, किंवा जरी तो ब्लॉक केला तरी लगेच ते सिम कार्ड, म्हणजे जेव्हा आम्ही आरोपी पकडतो 100 सिम कार्ड, 50 मोबाईल, 10 लॅपटॉप, 50 क्रेडिट कार्ड, 50 पासबुक्स असे सापडले, असे आमचे तुम्ही हे वाचत असाल जेव्हा आमचं चांगलं डिटेक्शन होत. कारण सगळी स्कीम त्यांनी राबवलेली आहे, त्यातले 4-5 मास्टर्स आहेत, ऑपरेटर्स आहेत, गँग लीडर्स आहेत, आणि बाकीच्यांना माहीत पण नाही आपण काय करतो. बाकीच्या लोकांना माहीत सुद्धा नाही की ते कशासाठी वापरले जातात. आता आम्ही एक हे टास्क फ्रॉडवालेच पकडले, तर याच्यात भरतपूरवरूनच दोन लोक आणली. त्यांनी ज्या ऑपरेटरने काय केलं, इथे आमचे ऑफिसेस आहेत असं सांगितलं, कशासाठी फक्त त्यांना हे काढायचे आहे ना, अकाउंट पाहिजे म्हणून. दोन लोक त्यांना माहीत पण नाही, ते आरोपी आम्ही अरेस्ट केले, 20,000 रुपये पगारावर तू तिथे जायचं आणि विविध अकाउंट उघडून घ्यायचे, आपलं कंपनीचं नाव, रेंटेड प्लेस आहे, सगळंच आहे, दर 2 महिन्याला बदलायचं, बँकचे व्हेरिफिकेशनला येतात, व्हेरीफाय करून जातात. त्यांना काय करायचं नसतं, तुम्ही काय कोणत्या प्रकारचा व्यवसाय करताय. म्हणजे त्या स्कीम मधल्या 80-90% लोक जे ऑपरेट करतात, जे सगळे गुन्हेगार आहेत खरं पाहिलं तर, पण त्यांना माहित नाही आपण गुन्हेगार आहोत, फक्त 10% त्यांना ऑपरेट करून घेतात. म्हणजे 5 लोक हे एवढं सगळं राबवायचं तर त्यांना भरपूर मॅन पॉवर लागते ना, त्यांना सगळ्यांना पे करायचे. ते तर अरे आपण ऑनलाईन जॉब दिलाय तुला असं दाखवतात, किंवा कॉल सेंटर चालवतात. ते कॉल सेंटरमध्ये मुलं असतात, पार्ट टाइम जॉब करतो 8 तास 4 तास, त्याचे 10,000 मिळत आहे. त्यांना माहित नाही ना, ते म्हणतात नाही आपल्या स्कीम आहेत या, आपण त्यांना पैसे देणार आहोत, हे आमचे पॉलिसी इन्शुरन्सची स्कीम आहे, काही जे काही सांगायचं ते सांगते. सो आमच्या पुढचं चॅलेंज हे असतं, तो सीडीआर मिळाला, हा त्याचं लोकेशन दिलंय, लोकेशनला जाऊन काय करायचं, तुम्ही
25 मीटर मधलं जरी लोकेशन मिळालं तर तिथे माणूस कोणता आहे ते कसं कळणार आहे डेन्स पॉप्युलेशनचे ठिकाणी. मग त्या सीडीआरच्या माध्यमातून आपण ईमेल सीडीआर जे मिळाले पुढच्या लेवलला जावं लागतं आम्हाला. ऍटलिस्ट मी आमच्या तपास अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही दोन लेवल पुढे गेल्याशिवाय जायचं सुद्धा नाही आणि चेहरा मिळाल्याशिवाय जायचं नाही. बिना चेहऱ्याचं जाऊन तिथे कोणाला विचारायचं हा नंबर तुझा आहे की काय. आणि आम्ही काय करतो जस्ट मी ओपनली तुम्हाला सांगतो की सीडीआर काढले की आपल्याला कळतं याचे कॉमन कॉलर कोण आहेत म्हणजे याचे मित्र कोण आहेत त्यातल्या एखाद्याला विचारून करू शकतो. फ्रॉडस्टर तसं आता ते तो नंबर फ्रॉडसाठीच वापरतात त्याच्यामुळे त्या कोणतेही नंबर किती चालले तर तो कोणताच व्यक्ती आम्हाला त्याच्यापर्यंत घेऊ जाऊ शकत नाही की हा व्यक्ती आहे ह्याचा हा चेहरा आहे. पूर्णपणे काही हँडसेट 50 हँडसेट 50 सिम कार्ड हे फ्रॉड साठीच वापरायचे आहे आणि तुम्ही किती ब्लॉक करत राहा ते नवीन काढत राहा. अकाउंट वर गेलो एक तर फेक असतात पैशाची ट्रेल जेव्हा आम्ही मनी ट्रेल कडे जातो अकाउंट फेक किंवा अकाउंट विक्टिमचे असतात असेच गरीब लोकांचे असते. मग त्या अकाउंटला समजा ते चोराचेच असतील सायबर फ्रॉडसाठी ते मग आम्ही त्या अकाउंटला इतर कुठे काय असोसिएटेड आहे मेल कोणता आहे त्या मेलला कोणता मोबाईल असोसिएटेड आहे असं आम्हाला दोन तीन स्तर तरी मागे जावं लागतं. आणि काही दिवसांनी असं होईल की हे त्याच्यावरही इलाज शोधतील लोक. पण एकच गोष्ट यातली सगळ्यात चांगली आहे की याच्यामध्ये फुटप्रिंट्स कुठे ना कुठे सोडल्या विदाऊट फुटप्रिंट्स ते पुढे जाऊ शकत. इनफॅक्ट घरफोड्या आणि चोऱ्यांमध्ये ती फुटप्रिंट्स आम्हाला मिळणं अवघड जातं पर्यंत. पण याच्यामध्ये एकच चांगली गोष्ट आहे की आम्ही शेवटपर्यंत जर वर्क केलं तर ते विदाऊट लिंक तर काहीच पुढे जात नाही गोष्टी. आता बऱ्याचदा ते पैसे तिसऱ्या अकाउंट नंतर एटीएम मधनं काढतात एक दुसऱ्याला काढायला सांगू शकतात किंवा स्वतः काढायला जातात. मग त्या फुटेजच्या आधारे काम करण्याचा आम्हाला प्रयत्न करावा लागतो. पण हे खूप चॅलेंजिंग आहे. तुम्ही जा बँकेला विचारा ती तिकडची कुठली तरी ब्रांच ते फुटेज तिकडचं इथून आम्ही मेल करतो त्यांना की प्रिझर्व करा ठेवा. पण तो माणूस नंतर शोधायचा हे साधा क्राईम आहे मारा हानामाऱ्या झाल्या हे वगैरे तर हे इझिएस्ट ऑफ द क्राईम झाले म्हणजे त्यासाठी आम्हाला डोकंच लागत नाही. 99% ते सगळ्या गोष्टी डिटेक्ट आहेत आमच्यासाठी डिटेक्ट होऊन जातात. चॅलेंज हे झालेलं आहे मॅनपॉवर रिसोर्सेस तुमचे 10,000 जातात. आता 10,000 गेले आम्हाला नोएडाला टीम पाठवून यायचे खर्च किती होईल आमचा. दोन लोक तरी पाठवायला लागतात दोन पेक्षा कमी तर पाठवू शकत नाही. त्यांचं राहणे खाणे येणे जाणे स्टे आम्ही प्रयत्न करतो की 2-3 केसेस मध्ये एक टीम पाठवायचा. झोनल स्तरावरही आम्ही प्रयत्न करतो की बाबा सगळ्यांची क्राईम. पण अगेन असं असतं ना की मी आयो आहे माझी केस आहे ती ओनरशिप दुसरा घेऊ शकत नाही त्या लेवलला आणि तिथे जाऊन बसून राहावं लागतं शोधावं लागतं की हा माणूस कुठे आहे. असं नाही की आपल्याला त्या पत्त्यावर तो असणारच आहे त्याच्यानंतर लगेच त्याचं लोकेशन बदललं पुढे जावं लागू शकतो. म्हणजे बॉलिवूड स्टाईल आम्ही एकदम छान पद्धतीने माझ्या टीमने पकडली. टीम निघाली अजमेरला जायला म्हणजे 3-4 लेवलचा मोबाईल नंबर आम्हाला शेवटी मिळाला. मग कळाला तो जयपूरला जातोय. मग हे अर्ध्या रस्त्यातनं ट्रेन मधनं उतरले आणि जयपूरच्या दिशेने गेले. मग लोकेशन पुढचं आम्हाला एअरपोर्टचं आढळलं. मग ते एअरपोर्टच्या दिशेने गेले आमच्या टीमने जाऊन तिथे सगळ्या एअरलाइन्सला आम्हाला जो व्यक्ती पाहिजे त्याचे हे विचारलं हा कुठे चाललाय. ते एका एअरलाइन्सने कळालं हा मुंबईलाच येतोय. त्यांनी लगेच तिथेच तिकीट बुक केली आणि त्यांना कळालं आरोपी आहे इथेच. परंतु तिथे उचलून मग आम्हाला परत तिथे त्याला जेव्हा उचलतो आम्ही तेव्हा पकडतो तेव्हा तिथल्या कोर्टात न्यावं लागतं ट्रान्झिट रिमांड द्यावं. अगेन चॅलेंज त्या गुन्ह्यातल्या कोणती गोष्ट त्याच्याकडे तुम्हाला आढळली आम्हाला प्रूव्ह करावं लागतं. वकिलांना कळत नाही जजेसना कळत नाही ते म्हणतात कशाच्या आधारे द्यायचे त्यांना ती सगळी लिंक समजून सांगणे. दुसऱ्या राज्यामध्ये त्या लँग्वेजचे चॅलेंज असतात ते त्याच्या पुढे जाऊन त्यांना कन्व्हिन्स करणे नाही ते एवढी मेहनत करायची आणि ते तिथे सोडून देतात. म्हणजे इट इज सो फ्रस्ट्रेटिंग आमच्या ऑफिसरसाठी. दुसरं आमच्या चर्चा झालेल्या आहेत जे आयटी ऍक्टचे सेक्शन आहेत ते मॅक्सिमम अवेलेबल आहे. म्हणजे ऍक्ट मध्ये सुधारण्याची एवढी गरज आहे की म्हणजे खूप जास्त. आता 1-2 केसेस चालू आहेत बापनाजी तुम्हाला सांगतीलच की आयपीसीचे सेक्शन जो आमचा मूळ सेक्शन हे आहे ते आणि आयटीचे दोन्ही एकत्र लागले लॉच्या लेवलला. आता त्यांनी फोर्स पण केले लॉयर्सच्या पण फोर्स तयार केल्या त्यांच्या बाजूने. तर ते
ते तिथे आर्ग्युमेंट करतात की ह्या दोन्हीतला आयटी ऍक्ट लावला तर आयटी ऍक्टच ऍप्लिकेबल राहील आणि ते लेबलेबल आहे, म्हणजे तो अजून वीक आहे नॉर्मल ऍक्ट पेक्षा. आम्ही त्याच्यावर पुढचे इलाज काढलेले आहेत कोणते सेक्शन टाकायचे आणि काय, परंतु हे कळेपर्यंत ऑलरेडी बरेचसे आरोपी सुटलेले असतात आमच्याकडून. अजून मी सांगतो कित्येक आयोगांना आमच्या माहिती नसणार आहे. सो असे अनन्य प्रॉब्लेम जे आहेत त्याच्या डिटेक्शन मध्ये येतात. त्या केसमध्ये नंतर आमच्या लोकांनी लगेच दोन तिकीटं काढली इमिडिएटली, मुंबईत आलो की आलेल्या मुंबईत त्याला पकडून घेतलं. परंतु हे फास्ट डिसिजन्स घ्यावे लागतात, लगेच त्याच्यात पैसे इन्वॉल्व्ह आहेत, खर्च आहे, सगळ्या गोष्टी आहेत. सो सांगण्याचं तात्पर्य ह्या गुन्ह्यांना ओपन करणे, डिटेक्ट करणे, आरोपी पकडणे इज अ ह्यूज चॅलेंज. या कायद्यामध्ये खूप मोठ्या, जसं मोक्का तुम्ही ऐकलेला आहे तशा प्रकारचं प्रोव्हिजन याच्यामध्ये यावं लागेल. अन्यथा ते 2-4 महिने जेलमध्ये राहतील आणि त्यांचे साथीदार काम करत राहतील, काही फरक पडत नाही. सो ही शक्यता आहे. सो त्या पॉलिसी लेवलच्या गोष्टी आहेत ज्याच्यावर कामकाज चालू राहील. मी एवढंच सांगेन की सायबर क्राईम हा प्रत्येक माणसाला अफेक्ट करणारा क्राईम आहे. तुम्ही जर अनअवेअर इग्नोरंट असाल तर यू कॅन बी अ विक्टिम एनी टाइम एनी डे ऑर तुमच्या आजूबाजूचं कोणीतरी. सो अलर्ट रहा आणि सेफ रहा. जसं तू कोणतंही सिरियल आहे क्राईम पेट्रोल, सतर्क रहे, सुरक्षित रहे. सो हे बाकीच्या क्राईम पेक्षा सुद्धा सायबर क्राईमला जास्त ऍप्लिकेबल आहे. या ठिकाणी मी मला बोलवलं आणि आमच्या अनुभवातून जे काही माहिती आहे ते सगळं इथं तुमच्याशी शेअर करण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचे खूप खूप मी आभार मानतो. आपल्या सर्वांना आपल्याला प्रिपेअर करायचे, कारण ते फुल टाईम जॉब आहे त्यांचा, की नवीन आयडियाज शोधायच्या, नवीन पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचायचं, एका गोष्टीचा अवेअरनेस झाला की पुढच्या लेवलला जायचं. सो मी एक जी तुम्हाला साधी गोष्ट सांगितली की अकाउंट उघडा, जे की इट इज ओपन फॉर अटॅक्स इन केस, म्हणजे इन केस ऑफ इव्हेंच्युअलिटी, जसं म्हणतो आपण वाईट होणारच आहे असं गृहित धरून आपण प्रिपेअर असायला पाहिजे. तर तसं करा, जे मेन अकाउंट आहेत आपले काही ते बिलकुल कुठेही ऑनलाईन पद्धतीने एक्सपोज होऊ नये याची खात्री करा. कोणाशी काही शेअर न करणे, ऑल टाईम ऑनलाईनवर आपण अलर्ट राहणे हा एकमेव, जिथे वायफाय जिथे इंटरनेट आहे तिथे आपण प्रोन आहोत की आपला मोबाईल आपलं सगळं त्यांच्याकडे आहे. सो हे आपल्याला थोडंसं गृहित धरूनच चालावं लागेल, परंतु घाबरण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे. थोडेसे प्रिकॉशन्स घेतले मला असं वाटतं तर काही आपल्यासोबत अशी दुर्घटना होण्याची चान्सेस जे आहेत ते नेग्लिजिबल होऊन जातात. सो या सगळ्या माध्यमातून मला असं वाटतं की तुम्ही स्वतःला अवेअर करा, आपल्या आजूबाजूंना अवेअर करा. पुन्हा एकदा आयोजकांचे खूप खूप आभार, धन्यवाद, थँक्यू. थँक्यू सो मच सर. तुम्ही खूपच चांगल्या चांगल्या टिप्स दिल्यात आणि पोलीस पॉइंट ऑफ व्ह्यू व्हॉट चॅलेंजेस यू आर फेसिंग दॅट वी हॅव कम टू नो फर्स्ट टाइम. की आम्हाला वाटलं होतं की काय सर की ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होतं तर दुसऱ्या अकाउंटमध्ये बँक अकाउंटमध्ये जातं, तर ते डिटेल्स तर आपल्याकडे असतातच, म्हणजे लगेच तुम्हाला कसं काय कळत नाही की हु इज आरोपी कोण आहे म्हणून. पण जेव्हा तुम्ही सांगितलं की ते लगेच थर्ड फोर्थ फिफ्थ आणि कुठे आसाम बिसामला जाऊन तुम्हाला हे करायला पाहिजे. आणि निगन अमाऊंट असते आपल्या विक्टिमसाठी, ती मोठी अमाऊंट असते, पण आपण गव्हर्नमेंट हे पण आपल्याला म्हणजे ॲज अ पब्लिक ऑर जनरल पब्लिक वी हॅव टू बी अवेअर अँड बी सेफ. आणि सरांनी सांगितलं तुम्ही की दुसरं अकाउंट खोला जर तुम्हाला एवढीच ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचं हॅबिट असेल की नाही मला करायची आहे तर दुसरं अकाउंट थोडे पैसे करून हे करा. आणि दुसरा एक वस्तू मला कळली सर की इट इज व्हेरी सॅड की ओनली 1% ऑफ रजिस्ट्रेशन इज कमिंग टू यू, मतलब ॲज अ कंप्लेंट. आपणच आपण कंप्लेंट करत नाही आहे पोलिसला वेन पोलीस इज हेल्पिंग अस. 1% इज नथिंग, नेग्लिजिबल. आज सायबर क्राईम प्रत्येक आमच्याकडे जास्त येतात, परंतु आम्ही सगळे एफआयआर रजिस्टर नाही करू शकत कारण तेवढा वेळ पण नाही आहे आणि इन्फ्रा नाही आहे. येस, पण आपल्याच आपल्याला आपण एक अर्वानू छे आणि सतर्क रहेवानू छे
ઓટીપી તો શેર નથી કરવાનો કોઈની સાથે ફ્રેન્ડશિપ નથી કરવાની સર તમે ખૂબ ખૂબ મતલબ ટીપ્સ દિલા અને ડિટેલ્સ મધ્ય અમારા સાયબર ક્રાઇમ અને પ્રિવેન્શન વિશે સાંગિતલો ત્યાંથી ખૂબ ખૂબ ધન્યવાદ અને તમે તુમચા વેળેત વેળ કાઢું આમચાકડે આલા ત્યાચ્યાસાઠી ખૂબ ખૂબ ધન્યવાદ બુંડે સર નું બીજું એક અસાઇનમેન્ટ છે સો હી ઇઝ લીવિંગ ધ સેમિનાર એક મિનિટ medical profession and the civil services what is it me was MBBS is Tirna medical college navi mumbai la tirnala derula zalela hai so ek tar mi pahilo hoto barachya lokanna hi kartana majhe mate doni khup mahatvache ani khup prestigious professions ahet doni sudha pan majha ek cousin cha majha mhanje mi 2003 la join zalo majha cousin tevha pasna to ya civil services sathi prepare karat hota महाराष्ट्रात एवढे लोकांना आता तरी बऱ्यापैकी अवेअरनेस झाले परंतु पूर्वी हा अवेअरनेस नव्हता यूपी बिहार या राज्यामध्ये लोक 10-10 वर्ष या सर्व्हिसेस मध्ये येण्यासाठी झगडत असतात कारण मी आयपीएस मध्ये आहे एक्झाम एकच असते की ज्यातनं आयएएस आयपीएस आयआरएस सगळे ऑफिसर्स बनतात आणि दे आर ऑल ॲट कटिंग एज लेवल इन गव्हर्नमेंट म्हणजे तुम्ही सगळ्या पॉलिसी लेवलला तुम्ही सगळ्या अशा लेवलला असतात जिथून सगळी सिस्टम जी आहे ती तुमच्या आवाक्यात असते आणि यू कॅन मेक लॉट ऑफ चेंजेस यू कॅन मेक लॉट ऑफ डिफरन्सेस सो ते मला एक माझी इच्छा झाली होती माझ्या एक कझिनचं झाल्यामुळे त्यामुळे मी ठरवलं होतं की मला सुद्धा ट्राय करायचं आहे आणि म्हणून मी केलेलं आहे बाकी मी असं तुम्हाला तेच सांगतो की याच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे काम करण्याचं तुम्ही कित्येक अधिकारी पाहिले असतील हे सांगतो की आमच्या एका सिनियरचं पण वाक्य आहे विच वी बिलीव सिंगम्स डोंट एक्झिस्ट इन रिअल पोलिसिंग दबंग्स आणि सिंगम्स यांना काही जागा नाही आहे दॅट इज द रियालिटी खरे पोलीस हे नॉर्मली आणि वेगळ्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागतं आणि त्या अपेक्षेने लोक सुद्धा पाहायला लागतात विच इज नॉट ट्रू ते शक्य नाही आणि ते सगळं खोटं आहे इन शॉर्ट ओके रियालिटी वेगळी आहे वेगळ्या पद्धतीने वेगळ्या तऱ्हेने काम करावं लागतं वी आर बाउंड बाय लॉ वी आर ओपन टू मीडिया पब्लिक क्रिटिसिझम प्रत्येक काय ऍक्शन घेतो काय करतो ते सगळं स्क्रुटिनीला ओपन आहे आमच्या ऍक्शन ते तिकडे नाही आहे ते काही गोळी मारतात कोणाला अचानक काहीतरी करतात येस काही एक्सेप्शनल केसेस घडतात ज्याच्यामुळे आमच्या क्रेडिबिलिटीवर किंवा हे अशा पद्धतीने काम करत असतील असे समज निर्माण होतात पण ते अगेन दोज आर एक्सेप्शन्स दॅट्स व्हॉट आय वुड से सो हे मला माझी आवड होती ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये येण्याची आणि ह्या खूप चांगल्या आणि महत्त्वाच्या पोझिशन्स आहेत ज्या खूप अफेक्ट करू शकतात गोष्टी आणि त्यामुळे मी इकडे आलो होतो ओके पंकजी आपले मला असं वाटतं की पायनियर्स ज्याला म्हणतो ना आपण सायबर क्राईमच्या लॉ फील्डमधले त्यातले एक व्यक्ती आहे सो त्यांच्याकडून आम्हाला खूप शिकण्यासारखं असतं आणि सुदैवाने ते डिफेन्सच्या बाजूने जास्त न ऐकता आमच्या बाजूचं बरंच मदत करत असतात त्यामुळे तुम्ही त्यांना ऐका निश्चितपणे खूप चांगलं नॉलेज आपल्याला भेटेल मला त्यांना ऐकायला आवडलं असतं बट पॉसिटिव्ह ऑफ टाइम आय लव्ह टू लीव ओके थँक्यू जय हिंद